तू शाळेत जातोयस तर जा, मी कोणाला सांगते मग गावात. सांगते प्रिया, काय काम होत का? काम म्हणजे पप्पांच्या अर्जंट गोळ्या आणायच्या होत्या, पण मी सांगते कोणतरी भेटेल मला गोळ्या आणून द्यायला. हा ग प्रिया, मम्मी जाते गोळ्या आणायला. अरे तू नको, तू शाळेत जातोयस ना, जा उशीर होईल उगाच तुला. हा ग प्रिया, आता गावात पण कोण भेटणार नाही. मी जातो गाडीवरनं गोळ्या आणतो आणि तुला गोळ्या देतो. आता सर सांगेल की है ना. अभ्या हो सपने बर झालं तू आलीस, चल माझ्या बर शाळेत. ए चोंबडे, मी काय उठू बर शाळेत. ए चोंबडे काय म्हणतेस ग मला, ह्या वणीशी नादा लागू नको. तू ह्या वणी कोण झाला? अभिषेक बघितलंस का कसल्या पुऱ्यात आपल्या वर्गातला, म्हणून म्हणतात त्यांच्या नादाला लागत जाऊ नकोस. ए वने काय म्हणतीस, त्यांच्या नादाला लागू नको, त्यांना बरोबर घेऊन येतीस, त्यांच्या पुढे मला भेट दाखवतीस, माझा अपमान करतीस, सांगतेस मोठ. अभिषेक तुला वाईट वाटलं? मग लय वाट वाटलंय मला. अभिषेक ए ओ नाना ओ काका, ए वरतस कशाला? बापो बापो सर, बापूच्या सवरेला अटक. सवरेला बापूला अटक आलाय, सौरभच्या बापूला अटक आलाय. अटक आलाय मम्मी काय करू सर, घरी जायचंय. घरी जायचं सगळं साशंका करून दप्तर घेऊन आलाय, आणि नुसती फॉर्मॅलिटी पण मला विचारायला आला. करायला दवाखान्यात घेऊन अहो सर, बापून दवाखान्यात नेले, पण तिथं जी लोक आहेत ना त्यांच्यापाशी पैसेच नाहीत. ते नको काय मग पैसे लागणार आहेत. बेले खरोखर बेले हीच होती का? होय हीच होती ती. हे कुठली गोष्ट जबाबदारी तुम्हाला सांगितलं तर पार पडताय ना. चला त्या पुरीचं पाली घेते ना, तिला उत्तर द्यायचं. बस इथं बस इथं ए ढवळा गेला पळून पावल्या तू इथं बस खाली आणि बस इथं लाच निर्भूम लोक नरडत आम्ही खायासाठी इथलं काढून बाहेर.